शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे काही लोकांना पक्षात प्रवेश देताना दिसत आहेत. सध्या त्या शिवसेना ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त जळगावात आहेत. या यात्रेला चांगला प्रतिसादही मिळताना दिसतोय. या दरम्यान भाजप राष्ट्रवादी वंचितसह काही संघटनेच्या लोकांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या जामनेरमधील काही कार्यकर्त्यांना फोडण्यात ठाकरे गटाला यश आलंय. हा प्रवेश झाल्यानंतर सुषमा अंधारेंनी म्हटलंय की पुन्हा भगवा फडकणार असून उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, विशेषत वंचित बहुजन आघाडी, कर्मचारी कल्याण महासंघ अशा विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे. या सर्व प्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने जो हा दौरा चालू आहे, या दौऱ्यादरम्यान हे पक्षप्रवेश सुरू आहेत आणि आम्हाला आनंद आहे. ही घटना आमच्यासाठी उत्साहवर्धक आहे की महाप्रबोधन यात्रेचा हा वाढता प्रतिसाद आणि होत असलेले हे सर्व प्रवेश हे द्योतक आहे की येणाऱ्या काळात पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या विधानभवनावर भगवा फडकणार आहे आणि सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी आरूढ होणार आहे. कुठल्या गावातली लोक जामनेर सर्व जामनेर परिसरातून आलेली मंडळी आहेत. काल ही काही प्रवेश झालेली होती. अशी वेगवेगळ्या गावातनं लोक रोज येत आहेत आणि प्रवेश करत आहेत. तर जळगावातील जामनेर येथील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुषमा अंधारेंनी त्यांना प्रवेश देताना हे विधान केलंय. जळगाव जिल्ह्यात झालेल्या सभांमधून अंधारेंनी शिंदे गटातील मंत्री असतील, आमदार असतील यांचा चांगलाच समाचार घेतला. जळगाव जिल्ह्यातील आमदार विरुद्ध सुषमा अंधारे असा शाब्दिक सामना देखील जळगावात पाहायला मिळाला. त्यानंतर या यात्रेची चर्चा होते. आता या यात्रेनिमित्ताने पक्ष प्रवेश होताना दिसतायत, त्यामुळे सुषमा अंधारेंनी मोठा धक्का जळगावात दिलाय का अशी चर्चा होते. या पक्षप्रवेशांविषयी आणि सुषमा अंधारे विरुद्ध शिंदे गटातील नेते असा सामना जो होता याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.